एकदा काय खाल्लं, एकदा एका सासऱ्याचा जावाई बिल्डर होता आणि त्या सासऱ्याने त्या जावायला सांगितलं की मी इथून जात आहे आणि मी इथून जात असल्या कारणाने फॉरेनला मी वापस येईपर्यंत तू माझ्या करता एक छान घर बनवून ठेव, ठीक आहे, पैसा पाण्यासारखा उतला तरी चालेल पण घर मोठं छान असलं पाहिजे. जावयाने विचार केला याच्यापेक्षा मोठी चांगली संधी अजून काय असू शकते. त्यांनी घर बांधायला सुरुवात केलं. बाहेरून तर फार सुंदर पण आतून सगळा भुसा. थर्ड क्वालिटीचा सगळा माल वापरून कसं बस इमारत उभी केली. बाहेरून दिसायला फार सुंदर पण कधी डोक्यावर पडेल काही सांगता येत नाही अशी इमारत उभी झाली. फायनली सासरे बुवा परतले आणि जावाई बुवांनी सासरे बुवांच्या हातामध्ये चावी दिली. पहा महाराज तुमचं घर कसं चमकत आहे. घर खरंच छान दिसत होत पण बाहेरून आत काय होत याला माहिती होत. भुसा खोके सगळं सगळे थर्ड क्वालिटीचे. सासऱ्यांनी पाहिलं खूप आनंद झाला. बाहेरून चमकणाऱ्या त्या घराला पाहिल्यानंतर सासऱ्यांनी घेतली चावी जावयाच्या हाती ठेवली आणि म्हणे की हे बघा खरं सांगायचं झालं तर हे घर मी माझ्यासाठी नाही तुम्हाला सरप्राईज देण्याकरता बांधायला लावलं. हे घर तुमचंच. डोक्याला आतलावून बसला. पहिले माहिती असतं तर किती चांगलं बांधलं असतं. सगळं व्यवस्थित क्वालिटीचं वापरलं असतं. एवढा पैसा खर्च केला आणि काही उभं केलं. हे डोक्यावर कधी इमारत पडेल माझ्याच मलाच माहिती नाही. खरंय की खोटे काहीशी आपली अवस्था अशीच नाही का. कोणाला चुकीचं बोलतो, कोणाशी वाईट वागतो, कोणाबरोबर दंभ करतो, कोणाशी द्वेष करतो आणि अशा उभ्या केलेल्या इमारतीवर आपल्याला काय वाटतं याच्यावर मला माझं स्थान मिळेल. पण ही इमारत कधी डोक्यावर पडेल हे आपल्याला माहिती आहे. काहीस असंच आहे. म्हणून या इमारतीचे चार कोने महत्वाचे आहे. जीवनाच्या इमारतीचे चार कोपरे फार महत्वाचे. कोणते? सगळ्यात पहिलं आहे, सगळ्यात महत्वाचं जर का काही असेल तर ते आहे विवेक. विवेक आणि विवेकाचा जो कोपरा आहे तो आहे भरतांचा. भरत कारण बिनु सत्संग विवेक ना होई. सत्संगानेच विवेकाची प्राप्ती. रामचरित मानसाने सांगितलं बिनु सत्संग विवेक. लक्ष आहे. किती लोकांचं लक्ष नाही, हात वर करा, यांचे फोटो काढा. पार्वती इथे ना गंगा सरळ पण वाहते आणि उलटी पण वाहू शकते. जागते रहो, काही हरकत नाही. कमीत कमी तुमच्या बहाण्याने तुमच्या आजूबाजूचे चार लोक जागे तर झाले. मी म्हणत असते काही हरकत नाही, कथेमधून येऊन कथेमध्ये येऊन झोपलात तरी चालेल पण इथे येऊन बसत जा. सत्संगामध्ये जाऊन बसून झोप जरी आली ना चिंता करू नका, झोपलात तरी चालेल पण सत्संगात बसत जा. बस खराटे मारू नका, घोरू नका. आणि भाग्यवान कोण आहे माहितीये सत्संगामध्ये? भाग्यवान जो उघड्या डोळ्यांनी झोपून घेतो तो भाग्यवान. पकडल्या जात नाही त्याची चोरी. जागाय की झोपलंय हेच कळत नाही. म्हणून मी म्हणत असते इथे येऊन झोपलात तरी चालेल, काही हरकत नाही. इथे मला काही लोक कधी कधी विचारतात पण रात्रीची झोप येत नाही, झोप खराब झाली. मी म्हणत असते कथेत येऊन बसा. लोक जागा अशी पाहून बसतात की जिथे छान थंड वारा लागेल इथे चांगली झोप लागते, इथे बसू. इथे येऊन झोपलात तरी चालेल, मला कमीत कमी या गोष्टीचं समाधान तर असेल. कथेने जागृती नाही दिली तर काय झालं, कमीत कमी विश्रांती तर दिली. ठीक आहे, काही हरकत नाही, जागृती नाही दिली तर कमीत कमी विश्रांती तर दिली. आणि आज सगळ्या माणसाकडे पण विश्रांती नाही. काही लोक झोपेतही सुरू आहे हो, झोपेतही सुरू राहतात. याचे 1000 घ्यायचे आणि त्याच्याकडून 2000 घ्यायचे. झोपेतही कॅल्क्युलेशन, ते गणित सुरू राहत. एकाने सेकंड हँड स्कूटर घेतली आणि यु नो सेकंड हँड म्हणजे काय, तिचा होतोच काही ना काही त्रास निघतोच, रोना निघतो. स्कूटर घेतली आणि
खूप जोर जोरात किक मारत होता दिवसभर, काही चालू झाली नाही. जे जागृती ते स्वप्नी, रात्री झोपेमध्ये त्याला असं वाटलं ती स्कूटर चालू करतोय. एक जोरदार किक मारली आणि जोरदार आदळला जमिनीवर. म्हणतो आता कशी सुरू झाली, मग पहिले का नाही झाली? कारण आहे जे जागृती ते स्वप्नी, चिंतने चिंतने तद्रूपता. वस्तूच चिंतन करत करत आपण वस्तुरूप झालोय. खरच मनुष्यत्व मनुष्यत्वासारखं राहिलंच नाहीये काही. पण एकदा एकदा पहा तो विवेक जाग होईल आणि मग आपल्याला लक्षात येईल की काय शाश्वत आहे आणि काय शाश्वत नाहीये, काय संपणार आहे आणि काय संपणार नाहीये. काम कशासाठी करायला पाहिजे, यायलाच पाहिजे. थोडी गर्मी आपल्याला सहन होत नाही, थोडी थंडी आपल्याला सहन होत नाही, थोडा वेळ बसणं आपल्याला सहन होत नाही, थोडा वेळ कोणाचं ऐकणं आपल्याला सहन होत नाही. फक्त डोळे बंद करून एका स्थानावरती बसणे म्हणजे साधना नाहीये. कोणी तुमच्या कानापाशी रॅश शब्द बोलत चालले आणि तरी तुम्ही शांततेने त्याचा स्वीकार करू शकत असाल, तर ती जी एक नाथ महाराजांमधली शांती आहे ती प्राप्त करणे म्हणजे वैराग्य. चालता चालता मार्केटमध्ये तुमची गाडी तुम्ही लावली आणि समोर जर का कोणी गाडी आणून लावली आणि तुमची गाडी जर का मागे निघत नसेल, तर थोडीशी वैराग्य आणि थोडीशी तितिक्षा आपल्यामध्ये राहिली नाही की समोरचा येईपर्यंत थांबावं, कुठून तरी काहीतरी करत. छोट्या छोट्या, मी म्हणलं ना सुरुवात आपण इथूनच केली, म्हणायचं असेल महान तर कराव्या गोष्टी लहान लहान. छोट्या छोट्या तितिक्षेची आपल्यामध्ये कमतरता आहे, छोट्या छोट्या श्रमदमाची आपल्यामध्ये कमतरता आहे, छोट्या छोट्या वैराग्याची. मोठ्या मोठ्या जर वैराग्याचं दूर राहिलं हो, मोठ्या मोठ्या वैराग्याची कल्पना करणार तरी कधी. छोट छोट वैराग्य तर पहा, आपल्याला एक दोन तास तरुणांना आज समोर कोणाच्या बसवल्या जात नाही, भजन कीर्तन करवल्या जात नाही, सगळं करता येतं. पण एवढं सोडून सगळं करता येतं, मला याच आश्चर्य वाटतं. लक्ष आहे, लक्ष आहे. मुस्कुराहट थोपने की कला सीख रहे हैं, कम्युनिकेशन डेव्हलप कसं करायचं हे शिकतोय. पण मात्र एक गोष्ट, आपल्याला कधीच आवश्यकता नव्हती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची. आपल्याला इन्स्पायर जर का करणारे अशा कितीतरी गाथा आहे, स्वामी विवेकानंदांची गाथा आहे, लोकांनी वाच. मला आश्चर्य वाटतं की आपण छोट्या छोट्या वैराग्यातून का दूर पळतो. हे बघा, गंमत बघा, मी मगाशी सांगितलं योगी बनायचं असेल तर हात वर करा. काय म्हणजे योगी, तुम्हाला काय वाटतं काय म्हणजे योगी? भगवद्गीतेने व्याख्या दिली, प्रश्न केला अर्जुनाने, स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशवा. उत्तर दिलं, प्रज्ञा, ज्याची प्रज्ञा स्थिर झालीये त्याचं लक्षण काय? भगवान उत्तर देतात, सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो. एखाद्याच्या चेहऱ्यावर अशी प्रसन्नता आहे, त्याच्या मनामध्ये अशी प्रसन्नता आहे की कोणतीच परिस्थिती आणि कोणतीच व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावरचं ते हास्य हिरावून घेऊ शकत नाही. समजावं त्याच्याकडे वैराग्य आहे, समजावं त्यांनी योगित्व धारण केलंय. म्हणून पहिला कोपरा कोणता आहे? गुलाब विवेकाचा. पहिला विवेक कोण आहे? भरत महाराज. आणि विवेक कधी प्राप्त होईल? सत्संग. दुसरा कोपरा आहे कोणा? लक्ष्मण. लक्ष्मण म्हणजे वैराग्य, बोलताय ना? लक्ष्मण म्हणजे वैराग्य. तिसरा कोणा आहे? शत्रुघ्न रूपी. शत्रुघ्न, शत्रूची घृणा वाटायलाच पाहिजे, पण कोणी व्यक्ती आपला शत्रू नाहीये. आपल्यामध्ये सहा शत्रू आहे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, या सहांचीच घृणा करा. मनाने मनाला सांभाळता येत नाही. तुम्ही जर का मनाने मनाला सांभाळायला जाल तर गडबड होईल. ठरवलं किती जरी राग सोडण्याचा प्रयत्न केला, राग सोडता येतो का? एकदा एका जणांनी तीर्थयात्रा केली, तीर्थयात्रा करून घरी आल्यावर मावंद केलं. मावंद आणि मावंद करतात त्यावेळेला सगळ्या गावाला जेवायला बोलवतात. सगळं गाव जेवायला आलं आणि ज्यावेळेला तीर्थयात्रा करतो त्यावेळेला शेवटच्या तीर्थामध्ये एखादं फळ सोडावं लागतं. तर यांनी फळ सोडलं, केळ. ठीक आहे, केळ सोडलं.
आणि दुसरा आता एखाद्या षड्रिपून पैकी हे जे सहा रिपू आहे ना, सहा शत्रू आहे, शम काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, यापैकी एखादा षड्रिपू सोडा तर त्यांनी सोडला राग. पत्नी म्हणे अहो जाऊ द्या, तसे लोक ना तुम्हाला फार रागीटच म्हणतात, तुम्ही द्या राग सोडून. यांनी म्हणे तीर्थामध्ये राग सोडला, घरी आला, मावंद झालं, सगळे घरामध्ये येत आहे, भेटत आहे, येणारे जाणारे व्यक्ती राम राम नाम नाम करत आहे, त्याच्यामध्ये एक हुशार होता, तो आला म्हणे राम राम, आल्या आल्या पहिले राम राम, हा राम राम, का हो यात्रेला गेले होते तीर्थाला, काय सोडलं म्हणे फळापैकी के षड्रिपू पैकी राग सोडला. वा वा महाराज, छान केलं राग सोडलं. जेवायला बसले, सगळ्यांचे पानं वळले, हा हुशार व्यक्ती एक घास घेत नाही तर दुसऱ्या घासाला प्रश्न केला, महाराज यजमान तीर्थाला गेले होते काय काय सोडलं म्हणे फळापैकी केळ सोडलं, षड्रिपू पैकी राग सोडला. बरं बरं केलं, नाही चांगलं केलं राग सोडला. भोजन वगैरे पूर्ण झालं, सगळं काम आटोपलं, हात धुवायची वेळ आली, स्वतः यजमान हातावर पाणी टाकताय आणि हात धुता धुता परत विचारलं, यजमान यात्रेमध्ये काय काय सोडलं म्हणे महाराज केळ सोडलं, षड्रिपू पैकी राग सोडला. बरं केलं राग सोडला. हात वगैरे धुवून झाले, पान खायला सुरुवात केली, पान तोंडात टाकलं, पान तोंडात टाकून विचारलं काय काय सोडलं. आता पान तोंडात टाकल्यानंतर कसा चेहरा होतो इतका विचित्र तर मी करून दाखवणार नाही. तरी बोलता बोलता विचारलंच म्हणे महाराज सांगितलं मी तुम्हाला, मी केळ सोडलं आणि फळापैकी केळ सोडून षड्रिपू पैकी राग सोडलाय. बरं बरं बरं, छान छान केलं राग सोडला. जाता जाता यांनी सगळ्यांना जाऊ दिलं, पण हा हुशार व्यक्ती मुद्दाहून मागे राहिला आणि जाता जाता परत एकदा महाराज काय काय सोडलं ते सांगितलं ना तुम्हाला एकदा, फळापैकी केळ सोडलं आणि षड्रिपू पैकी राग सोडला, तर परत परत विचारू नका. समजा म्हणते हुशार व्यक्ती की तुम्ही किती राग सोडला कळलं आम्हाला. मनाने मनाला जिंकता येत नाही, मन जर का पतंग असेल तर त्याला सांभाळण्याकरता दिलेला आहे श्वास. काय ती डोर आहे ना तो मांजा, त्याला ढील सोडाल तर पतंग हलते आणि त्याला आवळून धराल तर पतंग स्थिर होते. मनाने मनाला सांभाळता येत नाही, मनाला सांभाळायला श्वास आहे. गंमत बघा, तुम्हाला राग येतो त्यावेळेला सगळ्यात पहिले परिणाम कुठे होतो, श्वासावर होतो की नाही. राग आल्यानंतर श्वास असा चालतो एकदम कडक जोर जोरात. ज्या वेळेला तुम्हाला भीती वाटते, कोणी घाबरवलं, कसा चालतो श्वास, कापरा कापत कापत उद्विग्न. ज्या वेळेला तुम्ही शांत आता बसले आहात, आता चेक करा श्वास कसा चाललाय, शांत दीर्घ लांब, बरोबर ना. म्हणजे काय, मनामध्ये जे काही चाललंय त्याचा परिणाम श्वासावर होतो. श्वासाला कंट्रोल करा तर मन कंट्रोल होईल, इतकं सुंदर सिद्धांत आपल्या ऋषीमुनींनी मांडून ठेवला. आणि म्हणून प्राणायाम ध्यान याच्या पद्धती दिल्या. एकदा एक सुंदर अशा प्रकारचं ध्यान करू. काय थोडं ताट बसा, आपण राम म्हणणार आहो. काय म्हणणार आहो, राम. मी तुम्हाला हे ध्यान करण्या अगोदर याची फलश्रुती सांगते. याची फलश्रुती असं आहे की ज्या वेळेला भुसावळ या ठिकाणी कथा सुरू होती, एक महिला आल्या आणि त्या म्हणल्या, ताई खरं सांगते, बालवयापासून आज माझं वय 80 वर्षाचं आहे, मी रोज राम 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 जपत आली, पण राम जपण्याचं फळ मला आजच्या या राम जपण्याने मिळालं, एवढं सामर्थ्यवान खरोखर हे ध्यान आहे. आपण राम जपणार आहोत, पण तेही कसं, सुरुवातीला आपण राम नामाचा उच्चार करू थोडं मोठ्याने, नाभीपासून, जोरदार नाही मोठ्याने, राम राम राम. टाळी वाजवायची गरज नाही, काही नाही, फक्त उच्चार करू राम राम राम. ती दुसऱ्यांदा म्हणू त्यावेळेला आवाज थोडा कमी झालेला असेल, राम 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 राम. तिसऱ्यांदा म्हणू आवाज अधिक कमी, फक्त आजूबाजूच्या आवाज ऐकायला येईल एवढ्याच, राम 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 राम. चौथ्यांदा म्हणू फक्त स्वतःला ऐकायला येईल एवढ्या आवाजात, राम 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 राम. आणि मग विश्राम करा, विश्रामातच राम आहे, मग थांबून जा. पण हे सगळं आपण डोळे बंद करून करणार आहोत, चालेल का? इथे किती वस्तू आहे मोजून घ्या, चिंता करू नका. तुम्ही डोळे बंद केल्यानंतर या इथेच राहणार, कुठे हलणार, तुम्हाला डोळे बंद करायला लावून आम्ही इकडे लाडू पिढे काढणार नाही, तसे आज एकादशी आहे.
ठीक आहे, सगळ्यांनी डोळे बंद करून याचा अनुभव घ्या. पहा तर खरं जे आपण बाहेर जपतय ते आत कुठे चाललंय का याचा अनुभव घ्या. मी माझ्यावर विश्वास ठेवून अथवा या संतांच्या वचनांवर विश्वास ठेवून कमीत कमी जितकाही वेळ आपण हे उच्चारण करू तेवढ्या वेळ स्वतः बरोबर राहा. काय होत आहे याचा अनुभव करा. चालेल, डोळे बंद करूया, थोडं ताट बसा. रीढ की हड्डी को सीधा कर ले. हात आकाशाच्या दिशेने मांडीवरती उघडे ठेवा ध्यानावस्थेत. वा छान, डोळे बंद करूया. डोळे बंद करू आणि नाम श्वास घ्या. उच्चार करूया राम नामाचा सगळ्यांनी मिळून सोबत, मोठ्याने आणि माझ्या सोबत. मी सांगेन, इन्स्ट्रक्शन देत राहील, पण माझ्यानुसार हळूहळू हळूहळू आपण आवाज कमी कमी करत आणू आणि आनंद घेऊ विश्रामात. राम राम सोबत, राम 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 राम. काही वेळ अनुभव करा. बाहेर ज्या राम नामाचा उच्चार सुरू होता ते नाम बाहेरून तर थांबलंय, पण आत कुठेतरी ते नाम अखंड सुरू आहे. बाहेरून तो उच्चार थांबलाय, पण आत तेच नाम निरंतर सुरू आहे. जणू तो नाद थांबलाच नाहीये, निरंतर त्या नादाचे साक्षी हो. आणि अगदी हळूवारपणे आपण आपले डोळे वातावरण आणि प्रकृती विषयी सजग होत होत उघडू शकता. किती जणांनी अनुभव केला की बाहेरून तर राम राम म्हणणं थांबलं होतं, पण आतमध्ये ते नाम अखंड सुरू होत. आतवरती करा. अच्छा, नसेलही गला तरी हा काय अनुभव होता. बाहेरून तर थांबलं होतं, पण आत तो नाद सुरू होता. याला शिववाणी म्हटलंय. काय म्हटलंय? शिववाणी. ज्या वेळेला व्यक्ती मरणासनाकडे जातो त्यावेळेला भगवान शिव स्वतः त्याच्या कानाजवळ येऊन राम म्हणत असतात. पण कोणत्या व्यक्तीच्या कानात भगवान शिव राम म्हणतात हो? ज्याने आयुष्यभर कधीच रामराम म्हटलं नाही त्याच्या कानाजवळ नाही. ज्याने निरंतर नाम भजन करत राहिला निश्चितच त्याच्या कानाजवळ. दोन्ही हाताने टाळी बजवत एकदा भजन करू आणि मग कथेकडे बघू. राम 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 जय राम 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 राम
काय भावांच्या मनात आलं, उठले बाबा बंगळीवरून।